नमस्कार आपणा सर्वांना। आपल्यापैकी बऱ्याच जणांना पिंपल्स, ॲक्ने, व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स आणि चेहऱ्यावरील काळे डाग यासारख्या समस्या पूर्वी उद्भवून गेल्याच असतील। तर पुन्हा एकदा नमस्कार, मी आपला डॉक्टर विनायक सदावर्ते, कन्सल्टिंग होमिओपॅथ, बदामी विहीर, सातारा, वमेढा येथे माझं होमिओपॅथिक कन्सल्टेशन सुरू आहे। तर आज आपण पिंपल्स आणि त्यावरील होमिओपॅथिक उपचार यावरती जाणून घेऊयात आणि पिंपल्स होण्यापाठीमागची कारणं काय आहेत तीही जाणून घेऊयात। तर प्रामुख्यानं पिंपल्स होण्यापाठीमागं कारण म्हणजे हेरिडेटरी, म्हणजे अनुवंशिकता। जर पेशंटच्या फॅमिलीमध्ये पूर्वी कुणाला पिंपल्स वगैरे होऊन गेले असतील तर निश्चितपणे त्या पेशंटला पिंपल्सचा त्रास घडू शकतो। त्यानंतर वातावरणातील बदल किंवा ज्या वातावरणात पेशंट राहतोय त्याचे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स यावरती सुद्धा पिंपल्स होणार की नाही हे डिपेंड आहे। त्यानंतर डायटरी फॅक्टर्स, तुम्ही कोणत्या प्रकारचा आहार घेत आहे त्यावरती सुद्धा ते डिपेंड आहे। तुम्ही जर जास्त प्रमाणात चायनीज, फास्ट फूड्स आणि जे उग्र पदार्थ आहेत, उष्णतेचे पदार्थ आहेत, हे जर तुमचं आहार त्याचा कंटिन्यू असेल तर निश्चितपणे तुम्हाला येत्या काळामध्ये पिंपल्सचा त्रास घडू शकतो। त्यानंतर हार्मोनल प्रॉब्लेम्स, ज्या पेशंट्सच्या शरीरामध्ये हार्मोन्सचं इम्बॅलन्सिंग आहे त्यांना निश्चितपणे पिंपल्सचा त्रास घडू शकतो। त्यानंतर चेहऱ्यातील अतिरिक्त ऑइलीनेस म्हणजेच तेलकटपणा, यामुळे सुद्धा तुमच्या स्किनवरती परिणाम होऊन चेहऱ्यावरच्या स्किनमध्ये पिंपल्स, ॲक्ने, पुरळ येऊ शकतात। त्यानंतर डेड स्किन्सचा जास्त प्रमाण असणे, जर तुमच्या चेहऱ्यावरच्या स्किनमध्ये डेड स्किन जास्त प्रमाणात तयार होत असेल तरी ते पिंपल्ससाठी प्रोन होतं। बरं, आता ह्या पिंपल्सचे प्रकार किती आहेत? तर पिंपल्सचे प्रकार सिंपल ॲक्ने, ॲक्ने व्हल्गॅरिस आणि ॲक्ने रोझेसिया असे आणि इतर अनेक पिंपल्सचे प्रकार आहेत। तर त्यावेळेला आपण होमिओपॅथिक उपचार काय काय करायचे आहेत, तर होमिओपॅथिक औषधं त्याची खालीलप्रमाणे आहेत। सगळ्यात पहिल्यांदा प्रॅक्टिसमध्ये मी कालिब्रोमॅटम नावाचं औषध वापरतो की जे पिंपल्सवरती अतिशय सुंदर फरक देतं। त्यानंतर बर्बेरिस ॲक्विफोलिनमचं मदर टिंक्चर आणि बर्बेरिस ॲक्विफोलिनमचं डायल्युशनसुद्धा आपण वापरतो, त्यानंही पिंपल्सच्या तक्रारी बऱ्याच कमी येतात। त्यानंतर रेडियम ब्रोमॅटम नावाचं औषध आहे, तेही आपण वापरू शकतो पिंपल्सच्या तक्रारीवरती। तर ही सर्व औषधं जी आहेत ती औषधं होमिओपॅथिक डॉक्टरांना दाखवूनच आणि त्यांच्या सल्ल्यानंच घेतलेली कधीही चांगली, आणि होमिओपॅथिक डॉक्टर प्रत्येक पेशंटला इंडिव्हिज्युअलाइज करून आत्ता जी वर्णन केली त्याच्यापेक्षा इतर औषधंसुद्धा निवडू शकतो। तर ही होती माहिती पिंपल्स आणि त्यावरील होमिओपॅथिक उपचार यावरती। आपणा सर्वांना ही माहिती कशी वाटली नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा।